सबस्क्राइब बटनरला क्लिक करा त्याचबरोबर बेल आयकॉनलाही क्लिक करा नमस्कार अर्चना किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे पालकची पातळ भाजी बनवणार आहोत ही भाजी शिजल्यानंतर यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई आणि ए मिळते आणि ही भाजी हाडे आणि स्किनसाठी खूप उपयुक्त असते चला तर मग भाजी बनवायला सुरुवात करूया इथे मी एक कढई घेतलेली आहे गॅसवर गरम करण्यास ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे आपल्याला जास्त तेल नाही घालायचे कारण आपण वरून फोडणी टाकणार आहोत भाजीवर त्यासाठी इथं कमी तेल टाकलेलं आहे मी सुरुवातीला यामध्ये आपण थोडेसे जिरे घातलेले आहेत आणि यामध्ये आपल्याला पालक धुवून स्वच्छ चिरलेला घालायचं आहे आणि याला या छान परतून घ्यायचं आहे याला आपल्याला एक ते दोन मिनिट परतून घ्यायचा आहे पालक ह्याला लवकर शिजतो यामध्ये मी ही चण्याची डाळ एक तासापूर्वी भिजून ठेवलेली होती यातला आपल्याला पाणी काढून टाकायचं आहे आणि ही डाळ आपल्याला या पालकमध्ये घालायची आहे डाळ ही शिजल्यानंतर याची खूप छान चव हो लागते तसेच आपल्या इथं मी इथं शेंगदाणे घेतलेले आहेत आणि याला पण एक तासापूर्वी भिजून ठेवलेले होते यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि हे शेंगदाणे आपल्याला या भाजीमध्ये घालायचे आहेत शेंगदाण्यामुळे सुद्धा या भाजीला खूप छान टेस्ट येते आणि याला छान परतून घ्यायचं आहे आपल्याला एक ते दोन मिनिट पालकची भाजी ही बरेच जण बऱ्याच बरे वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात आता आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे तुम्हाला जेवढी भाजी बनवायची आहे तेवढं यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता मी इथं चार माणसासाठी ही भाजी बनवलेली आहे आणि याला आपल्याला एक पाच मिनिट उकळवायचं आहे तोपर्यंत आपण बेसनाची पेस्ट बनवून घेऊया इथं मी दोन चमचे बेसन घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून याची पेस्ट बनवायची आहे यामध्ये अजिबात गुठळ्या राहू द्यायच्या नाही आहेत आता ही बेसनची पेस्ट तयार झालेली आहे आता आपली भाजी पण इकडे पाच मिनिटपर्यंत उकळत ठेवलेली होती पाच ते सात मिनिट झालेले आहेत आणि भाजीला छान उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण चवीनुसार तिखट घालणार आहोत तुम्हाला जर लाल तिखट घालायचं नसेल तर तुम्ही हिरव्या मिरची पेस्ट करून यामध्ये घालू शकता आता आपण अर्धा चमचा हळद घातलेली आहे यामध्ये हिरव्या मिरची पेस्ट जर घातली तर भाजी ही हिरवी दिसेल चवीनुसार मीठ यामध्ये आपल्याला घालायचं आहे या भाजीला अजून एक ते दोन मिनिट आपल्याला शिजू द्यायचं आहे आता याला छान उकळी आलेली आहे यामध्ये आपल्याला चिंचेचा कोळ घालायचा आहे मी इथं लिंबा एवढी चिंच घेऊन ती भिजवून ठेवलेली होती एक तासापूर्वी त्याचा कोळ करून आपण इथं घातलेला आहे आणि थोडासा गूळ इथं घातलेला चवीनुसार सा तुम्ही साखर घातली तरी चालेल पण चिंच गुळाची चव ही खूप छान येते आता आपल्याला यामध्ये मी इथं तुरीचं वरण शिजवून घेतलेलं आहे ते हे वरण आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि याला छान मिक्स करायचं आहे वरण हे आपल्याला थोडंसं जास्त घालायचं आहे आणि बेसन थोडंसं कमी घालायचं आहे आणि याला छान एकत्र केल्यानंतर हे बेसनाची जी पेस्ट आपण बनवलेली होती ती आपल्याला यामध्ये मिक्स करायची आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला पाच मिनिट शिजू द्यायचं आहे छान पाच मिनिटानंतर ही भाजी शिजून छान तयार होईल तर पाच मिनिट झालेली आहेत आणि ही भाजी छान शिजून तयार झालेली आहे आता यावर आपल्याला तडका घालायचा आहे त्यासाठी मी इथं एक छोट्या पातेल्यामध्ये एक मोठा चमचा तेल घातलेला आहे तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये मोहरी घालायची आहे इथे मी एक चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छान फुटल्यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचा जिरे घालायचे आहेत आता आपल्याला यामध्ये थोडासा हिंग घालायचा आहे कारण भाजीमध्ये आपण थोडासा हिंग घातलेला आहे आणि मेथीची फूड यामध्ये घालायची आहे इथं मी लाल मिरच्या घातलेल्या आहेत तीन आणि आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे गॅस बंद करून यामध्ये मी थोडंसं तिखट घातलेलं आहे यामुळे काय होईल छान कलर येईल भाजीला आणि हा तडका आपल्याला या भाजीवर टाकायचा आहे मस्त एकदम छान झालेली आहे आपली भाजी ही भाजी तुम्ही जरूर ट्राय करा आणि ही भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद